कोल्हापुरात मराठा आरक्षणासाठी शिवाजी चौक इथे सकल मराठा समाजाच्या वतीने धरण आंदोलन सुरू आहे आणि ह्या आंदोलनाला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार आहेत. एक महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाज आता आक्रमक झालेला आहे आणि आपण ह्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी थेट जाणार आहोत कोल्हापूरला आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांच्याकडे. प्रताप, एकीकडे आपण पाहतोय खरंतर आज खासदार संभाजी राजे छत्रपती आपली भूमिका मराठा आरक्षणासंदर्भातली स्पष्ट करणार आहेत, तर दुसरीकडे आता मराठा आरक्षणासाठी शिवाजी चौक मध्ये सकल मराठा समाजाच्या वतीनं धरणं आंदोलन सुरू आहे, काय अधिक माहिती आहे? खरं तर आपण पाहतोय की कोल्हापूरमध्ये आरक्षण मिळायला पाहिजे याच्यासाठी पुन्हा एकदा चळवळ सुरू झालेली आहे आणि त्यातपुढे आंदोलन सुरू आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने हे आंदोलन केलं जात आहे, शिवाजी चौकामध्ये हे धरणं आंदोलन केलं जात आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी किंवा या आंदोलनात सहभागी होण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील काही वेळेत या ठिकाणी दाखल होतील. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट असं आहे की जोपर्यंत हे आंदोलन जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही अशाच प्रकारचं आंदोलन करू अशा प्रकारची जी भूमिका आहे ते या सर्व कार्यकर्त्यांची आहे. आणि त्याचबरोबर आपण पाहतो की याच्यामध्ये आता काही वेळेत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील येतील. खरं तर आपण पाहतो की सुप्रीम कोर्टानं सर्वोच्च न्यायालयानं मराठ्यांचा आरक्षण रद्द केल्यानंतर एक मोठा संताप जो आहे तो व्यक्त केला गेला आणि त्याचबरोबर मराठा समाजामध्ये एक उद्रेक पाहायला मिळतोय, संताप पाहायला मिळतोय. त्यांचं म्हणणं असं आहे की काही केल्या आम्हाला आरक्षण मिळायला पाहिजे आणि त्याची जी ठिणगी आहे ती कोल्हापुरातून पडलेली असं आपल्याला म्हणता येईल. कारण कोल्हापुरात गेल्या 4-5 दिवसापासून बैठका सुरू आहेत आणि त्या बैठकीच्या माध्यमातून हे आंदोलन कशा प्रकारे पुढे जाईल या दृष्टीनं व्यूहरचना आखली जाते. संभाजीराजे आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत पण तत्पूर्वी हे आंदोलन होतं आणि या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील येत आहेत. काही वेळेत आल्यानंतर नेमकी त्यांची भूमिका काय आहे स्पष्ट करतील. पण कालच त्यांनी सांगितलेलं आहे की भाजपच्या बॅनर खाली आम्ही आंदोलन करणार नाही पण जिथं जिथं मराठा समाजाची आंदोलनं होतील तिथं तिथं मात्र आम्ही सहभागी होऊ अशा प्रकारची भूमिका मांडलेली आहे. अगदी अगदी प्रताप, या संपूर्ण माहितीबद्दल धन्यवाद आणि या संदर्भातले ताजे अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं जाणून घेतच राहू. तुर्तास धन्यवाद. तेव्हा सकल मराठाच्या वतीनं सध्या कोल्हापुरात आता आंदोलन सुरू आहे आणि ह्यामध्ये आता चंद्रकांत पाटीलही सहभागी होणार आहेत. ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे यानंतर आता या पुढच्या सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत झटपट. मुंबई मनपाच्या ग्लोबल टेंडर प्रक्रियेतून फायझर आणि ऍस्ट्राझेनेका पुरवठादार कंपन्यांनी माघार घेतली आहे, त्यामुळे सध्या पालिकेची 7 पुरवठादारांशी चर्चा सुरू आहे. त्यातही इतर 7 कंपन्यांनी अजून आवश्यक कागदपत्र सादर केली नाहीत, त्यामुळे मुंबई मनपाची चिंता वाढली आहे. राज्य सरकारच्या कोरोना लस निविदेला 8 कंपन्यांनी प्रतिसाद दिला. या कंपन्या लसींचं उत्पादन करणाऱ्या नसल्यामुळे त्यांच्या अधिकृततेविषयी खात्री करून घेण्यासाठी हे प्रस्ताव सरकारनं केंद्रीय आरोग्य समितीकडे पाठवलेत. फायझर, बायोटेक, ऍस्ट्राझेनेका, मॉडर्ना, स्पुटनिक या लसींचा पुरवठा करण्याचा दावा या कंपन्यांनी केलाय. विकासाचा ध्यास म्हणजे